ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर ए सेवन म्हणजे ही जी तुमच्या समोर लिहिली आहे ती हाऊसहोल्ड होल्ड सर्किटची ॲक्टिव्हिटी किंवा ए एट नंबरची जी यूज ऑफ मल्टीमीटरची ॲक्टिव्हिटी आहे ती जर परीक्षेला आली तर त्याचा राईटअप कशा पद्धतीचा असेल याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत जनरली हाऊसहोल्ड होल्ड सर्किटच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच ठिकाणी जे हाऊसहोल्ड होल्ड सर्किट आहे ते असेंबल केलेलं असतं आणि जनरली आपण कारण तो थोडासा रिस्क पोझिशनचा भाग आहे त्यामुळे शिक्षक जनरली तुम्हाला ते तशा पद्धतीने करू देणार नाहीत अर्थात तुम्ही जेव्हा ते असेंबल करणार आहात तेव्हा तुम्ही अॅक्च्युअल कंडिशनमध्ये पॉवर सप्लाय जो आहे आपला मेन तो देण्याच्या आधी जर सर्किट तुम्ही व्यवस्थित दाखवले तुमच्या शिक्षकांना तर काही हरकत नाही त्यांच्याकडून चेक करून झाल्याच्या नंतरच तुम्ही जो स्विच आहे तो ऑन कराल पावर सप्लाय द्याल त्याला जेणेकरून मग तो बल्ब ऑन होतो की ऑफ होतो हे तुम्हाला बघायचंय सो आधी मी काय काय लिहायचं आहे ते तुम्हाला सांगतो बघा एम मध्ये तुम्हाला टू डिझाईन अँड बिल्ड अ सिम्पल हाऊस होल्ड सर्किट असं साधं एम येईल अप्रोडच येईल जनरल केसमध्ये काय होतं की आपण जी सर्किट डायग्राम आहे ती काढत नाही किंवा डायग्राम कुठली जरी असली तरी ऍक्टिव्हिटी मध्ये काढत नाही पण या ठिकाणी सर्किट डायग्राम आवश्यकच आहे कारण हा या तरी किमान ऍक्टिव्हिटीचा आत्मा असल्यासारखा आहे कारण सर्किट कनेक्शन ज्यावेळेस तुम्ही करणार आहात प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा सर्किट काढून दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे ही डायग्राम जी आहे ती किमान या ऍक्टिव्हिटीमध्ये तरी तुम्ही काढणं अपेक्षित आहे इनफॅक्ट ए एटमध्ये सुद्धा तुम्ही काढून दाखवणं अपेक्षित आहे दा तर त्याच्यावरती ते आपण नंतर बोलू तर ही सर्किट डायग्राम जशी आपल्या पुस्तकामध्ये आहे तशी काढा त्यानंतर काय होईल बघा आपण प्रोसिजर जे लिहितोय ती तुमच्या फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये जशी आहे तशीच आहे तशी लिहा म्हणजे तिथेही मी काही म्हणत नाही ते पण पुस्तकामध्ये प्रिंट केलेलं आहे ऑब्झर्वेशन मी थोडंसं तुम्हाला वेगळं सांगतोय बघा वेन फ्यूज इज कनेक्टेड इन द सर्किट बल्ब गेट ऑन वेन स्विच इज ऑन म्हणजे जेव्हा तुम्ही फ्यूज कनेक्ट केलेला असणार आहे सर्किटमध्ये तेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा स्विच आपण ऑन करतो त्यावेळेला बल्ब जो आहे तो पेटतो म्हणजे दुसरं ऑब्झर्वेशन असं आहे की व्हेन फ्यूज इज नॉट कनेक्टेड इन द सर्किट बल्ब डज नॉट गेट्स ऑन इवन इफ स्विच इज ऑन म्हणजे जर तुम्ही फ्यूज जर कनेक्ट केलेला नसेल सर्किटमध्ये तर अगदी तुम्ही जो स्विच आहे आपलं जे बटन आहे ते चालू केला तरीही बल्ब पेटत नाही हे ऑब्वियसली साधा आपलं ऑब्झर्वेशन आहे आणि मग कन्क्लुजन आपण आहे फ्यूज वर्क्स करेक्टली इन द सर्किट हेल्स हाऊस होल्ड सर्किट इज व्हेरीफाईड सो रायटअप एवढा का ठेवा असं मी तुम्हाला म्हणतोय कारण इथे जे पाच वाट आपल्याला ऍक्टिव्हिटीला द्यायचे ते कसे देणार सो सर्किट कनेक्शन सॉरी सर्किट डायग्रामला एक मार्क सर्किट कनेक्शनला एक मार्क नंतर प्रोसिजरला एक मार्क ऑब्झर्वेशनला एक मार्क आणि कन्क्लुजन लायक like, मार्क अशा पद्धतीने पाच मार्काची विभागणी इझिली करता येईल असं या ठिकाणी अपेक्षित आहे याच्यानंतर थोड्याक्यात आपण बघूया ए एट नंबरची जी यूज ऑफ मल्टीमीटरची ऍक्टिव्हिटी आहे ती कशा पद्धतीने करता येईल आता याच्यामध्ये काय होईल एम आपलं ठरलेलं आहे की आपल्याला त्यांनी मध्ये ऍक्च्युअली रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा व्हॅल्यूज मेजर करायला आहेत म्हणजे आपली मेन जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये वेगळंच आहे ट्रान्झिस्टरचा आपण टाईप वगैरे एन पी एन पी एन पी मला वाटतं त्यानंतर डायडचा टाइप एलईडी वगैरे असं जे काय होतं किंवा पी एन जंक्शन डायोड या पद्धतीने आपण बघितलं होतं तर स्लीप बघा तुम्ही जर ही जी आत्ता तुमच्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये मागे दिलेली जी ए एट नंबरची स्लीप आहे हीच जर स्लीप तुमच्या समोर असेल तर तुम्हाला हे एम असं लिहावं लागेल ऍप्रोडा जे ती तुम्हाला माहिती आहे तर कॅपॅसिटर घ्यावं लागेल रेजिस्टर घ्यावं लागेल आणि मल्टीमीटर हे सगळं जे त्यांनी दिलेलं असेल ते घ्यावं लागेल डायग्राम मात्र इथे काढताना कुठली काढा ती मी तुम्हाला दाखवतो बघा एकच मिनिट हे बघा साधारण अशी काढून दाखवा का जेणेकरून काय होईल एक ट्वेंटी मल्टीमीटर दिसेल आणि तुम्ही रेजिस्टर कसा जोडलाय हे दाखवलंय मी तुम्हाला आणि मग आपली जी प्रोसिजर आहे ती आपण या ठिकाणी लिहितोय बघा प्रोसिजरमध्ये मी काय लिहिलंय ते बघा तू मेजर द कॅपॅसिटन्स व कॅपॅसिटन्स मोजताना काय करावं लागेल आणि रेजिस्टन्स मेजर करताना काय करावं लागेल so, हे सगळं मी या ठिकाणी लिहिलंय बघा सो हे प्रोसिजरमध्ये दोन ज्या गोष्टी आहेत त्या लिहून टाका मेजरमेंट मेजरमेंटसाठी वेगळी प्रोसिजर आहे आणि रेजिस्टन्ससाठी म्हणजे टर्मिनल्स जे आहेत कारण की याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर कॅपॅसिटरला जे दोन टर्मिनल्स आहेत त्यातलं एक लाँग टर्मिनल असतं आणि एक शॉर्ट टर्मिनल असतं तर जे लॉन्ग टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल शॉर्ट टर्मिनल आहे ते निगेटिव्ह टर्मिनल असं ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते डिफाईन होतं रेजिस्टरमध्ये कुठलंही टर्मिनल पॉझिटिव्ह आणि कुठलंही निगेटिव्ह असं काही फिक्स नाही बरोबर ना म्हणजे ती दोन टर्मिनल आहेत त्याच्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं त्यात काही नाही सो त्याच्यामुळे तिथे पॉझिटिव्ह टर्मिनल हे पाहिजे याला जोडायला पाहिजे असं काही नाही उलटा सुलटा तुम्ही जोडला तरी की रेजिस्टरचा काही प्रॉब्लेम होत नाही हे लक्षात घ्या सो so, ही प्रोसिजर तुम्ही लिहाल त्याच्यानंतर जे आहे तो डायरेक्ट मी रिझल्ट तुमच्या समोर ठेवला आता तुम्ही म्हणाल हे नुसतंच रिझल्ट काय ठेवलंय याच्यामध्ये रिकामी जागा ठेवली आहे तर ऍक्च्युअल कंडिशन मी मुद्दाम ठेवलं आहे हे असं की तुमच्या समोर जो काही कॅपॅसिटर आहे त्याचा कॅपॅसिटर्स किती आहे तो तुम्ही तिथे मोजाल तोच तुम्ही तिथे लिहायचं आहे ओके त्याच्यामुळे मी इथे जो लिहाल तो लिहीन तो तुम्ही कदाचित तिथे लिहाल आणि त्याचा प्रॉब्लेम काय होईल की जो कॅपॅसिटर तुमच्या कॅपॅसिटर तुमच्याकडे नाही त्याची व्हॅल्यू तुम्ही तिथे लिहिताय हे चुकीचं ठरेल किंवा रेजिस्टर जे आहे कारण जगामध्ये काही एकाच व्हॅल्यूचा रेजिस्टर नाही किंवा एकाच व्हॅल्यूचा कॅपॅसिटर नाही ओके आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर मी याच्यावरती हे तुम्हाला मी दाखवतो ऍक्च्युली कसे मेजरमेंट्स करतात ती की प्रत्यक्षामध्ये कसं घेतात रिडिंग जर कॅपॅसिटन जर घ्यायचं असेल तर कसा हे होणार डिस्प्लेला जे दिसेल तेच तुम्हाला फक्त तिथे लिहायचं आहे ओके सो थोडक्यात हो हो थो, मी तुम्हाला दाखवतो की कॅपॅसिटन जो आहे तो कसा मोजतात आणि रेजिस्टन्स जो आहे तो मल्टीमीटरवर कसा मोजतात अॅक्च्युली कॅपॅसिटन्स मोजण्यासाठी वेगळा मल्टीमीटर असतो आता तुम्हाला मी दाखवतोय की एरवी तो आपण जो येलो कलरचा जनरल एक साध्यातला मल्टीमीटर असतो त्याच्यावरती असले की कॅपॅसिटन्स मोजण्याचे हेच नाहीत होण्याच नाही म्हणजे तुम्ही मेजरच नाही करू शकत तिथे थेट फक्त कॅपॅसिटर चेक करू शकता की तो वर्किंग मोडमध्ये आहे की नाही पण जर तुम्हाला कॅपॅसिटन्स ऍक्च्युअली मोजायचा असेल तर हा वेगळा प्रकारचा एक मल्टीमिटर याला दोन प्रोब हे जे दिसत आहे तुम्हाला ते असं असणार आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला दिसतात कसे जोडायचं दाखवतो बघा तुम्हाला हा बघा हा जो एक रेड प्रोब आहे इथे तुम्हाला सी एक्स लिहिलेला दिसतोय ओके दोन टर्मिनल दाखवले सो रेड इथे दाखवतोय आपण आणि जिथे हे मी बघा तिथे मी हे ठेवत ठीक आहे सो या पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे आणि मग आपला जो कॅपॅसिटर आहे कॅपॅसिटर मध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं ओळखायचं टर्मिनल तर जे शॉर्ट आहे ते निगेटिव्ह आणि जे लांब आहे ते आणि इथे व्हॅल्यू पण तुम्हाला लिहिलेली दिसेल बघा वन फॅरेड तुम्हाला दिसतीये बघा ओके सो साधारण वन मायक्रोफॅरेटचा तो येणार आहे दिसत असेल बघा तुम्हाला इथे नीट सर ऍक्च्युली तुम्हाला दाखवतो डिस्प्लेवरती जेव्हा येईल तेव्हा तर ते वन मायक्रोफॅरेटच्या आसपास येईल सो या पद्धतीने आपण डिस्प्ले आपण जो आहे तो ऑन करून टाकूया आपला स्विच ऑन करूया आणि मग मी तुम्हाला म्हटलं तसं या केसमध्ये हा जो नॉब आहे आता आपण ठेवला आहे बघा बरोबर दोन ठेवला ठेवलाय बघा हा टू एन तुम्हाला दिसतं बघा त्याच्यावरती तो नॉब जो आहे ब्लॅक तो तिथे ठेवला आहे बघा इथे आता आपल्याला काय करावं लागेल दाखवतो तुम्हाला एकच मिनिट हे बघा जे शॉर्ट टर्मिनल जे आहे ते ब्लॅकला देतोय बघा ते बघा ओके दिसतंय हां सो या पद्धतीने आपण घेतलं आणि हां ओके okay, झालं तर या पद्धतीने आपण काय करतोय जोडले आणि इथे वन आलाय म्हणजे याचा अर्थ हा आउट ऑफ रेंज आहे त्याच्यामुळे दोन ज्ञान नसणार आहे त्याचं उत्तर अर्थातच आपण मगाशी बघितलं की वन मायक्रोफेरेट असं त्यावर लिहिलेलं पण असतं कॅपॅसिटीवर त्याची व्हॅल्यू पण लिहिलेली असते म्हणजे कदाचित मेजरमेंट घेताना तुम्ही त्याच्या आसपासची व्हॅल्यू लिहिली तरी चालूही शकेल कदाचित ओके सॉय बघा दोन मायक्रोफेरेट ज्याच्यावर मी आणलं त्यावेळेला तुम्हाला वन पॉईंट झिरो फोर हे उत्तर मिळालं तर तुम्ही ते उत्तर जे आहे ते तुमचा रिझल्ट म्हणून लिहू शकता सिम्पल आहे ते डिस्प्लेला जे तुम्हाला दिसणार आहे वन पॉईंट झिरो फोर फोर जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता हा दुसरा कॅपॅसिटर मी घेतलाय बघा तुमच्या समोर याच्यामध्येही आपल्याला काय करायचं आहे समजा याची कॅ कॅपॅसिटी जर आपल्याला बघायची असेल तर आपण काय करणार आहोत बघा त्याची कॅपॅसिटीसुद्धा त्याच्यावर लिहिलेली असते मग असं मी म्हटलं तसं आणि ती तुम्ही मेजर डायरेक्ट करू शकता सो आत्ता आपण बघतोय आता मी दोन मायक्रोवर आहे तिथेच ठेवलाय आहे बघा अजून दोन मायक्रो फॅरेड असं ही रेंज आहे त्याची जास्तीत जास्त बरोबर आहे सो आपण करूया हे पण पुन्हा एकदा मेजर करून बघूया तुम्हाला दाखवतो मी काय पद्धतीने होईल ते आपले जे प्रूफ्ज आहेत मग दाखवले तेच फक्त आपल्याला इथे जोडायचं आहेत ओके सो ते जोडूया पण अर्थातच आपल्या लक्षात आलं आहे की याची कॅपॅसिटी ती खूपच कमी आहे त्याच्यामुळे नॉब जो आहे तो आपल्याला थोडंसं सरकवायला लागणार पण आत्ता आपण आधी चेक करून घेऊया काय परिस्थिती आहे ती आणि याच्यावरती किती उत्तर येत आहे सो इथे झिरो पॉईंट झिरो झिरो ऑब्वियसली कारण रेंजच्यापेक्षा खूप मोठा आहे त्यामुळे एवढ्या कॅपॅसिटीमध्ये त्याला होत नाही आहे ॲक्च्युली याची आता रेंज आपल्याला कमी करावी लागेल थोडंसं कमी करूया ज्ञानोपर्यंत घ्यावं लागेल मग जे दोन नॅनोवर होतं तिथे आपण घेऊया आणि इथे आपल्याला काहीतरी उत्तर मिळते झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट झिरो वन गॅक किंवा मग झिरो पॉईंट झिरो नाईन असं जरी घेतला तरी चालेल सो so, ही तुमची इथली व्हॅल्यू असेल कॅपॅसिटन्सची इथे आता काय करायचं का आहे बघा इथे आपल्याला आता रेजिस्टरची व्हॅल्यू जी आहे रेजिस्टन्स मोजायचा आहे आपल्याला सो हा जो आहे तो आपल्याला दिसतो ओमच्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल टाकलं जे दुसरं आहे ते कॉमन मध्ये आपण टाकतो ओके सो so, हे कॉमन मध्ये टाकूया बघा आपण कुठे वेगळ्या ठिकाणी टाकलं होतं बघा बरोबर आहे सो so, ते मेजरमेंट होती ती कॅपॅसिटीन साठी होती आणि ही या आप पद्धतीने आपण ही दोन टर्मिनल्स ठेवणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो नॉब तुम्हाला दिसतोय हा मायक्रोफॅरेट याच्यावरती आहे कारण तो कॅपॅसिटन्स मोजत होतो आपण तर आता आपल्याला काय करावं लागेल बघा हे बगा? हे रेजिस्टन्स दिसत आहेत ना ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या ओमच्या आहेत बघा ही पूर्ण रेंज हां तर याच्यावरती आपल्याला तो ठेवावा आप ला लागेल आता एक रेजिस्टर आपण घेऊया आणि त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला मोजता येईल ते मी तुम्हाला दाखवतो हो ओके सो हे बघा ह्याच्यावरती कलर कोड रेजिस्टर आपण जसा रेग्युलर बघतो तोच तो कलर कोड आहे याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसतंच आणि त्याच्यामुळे इझिली आपण काय करू ते दोन्ही प्रोफ जे आहेत ते आपण याला जोडूया आधी आणि म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये ये काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा काही विषय राहणार नाही ठीक आहे सो so, आपण पटकन जोडून टाकूया ओके okay, बघा हे थोडंसं बॉडी टच करू नका आणि हा ही रेंज आपली राहिली एकच मिनिट रेंज आपण थोडीशी चेंज करू दोन वीस दोन के वर ठेवलाय बघा आत्ता आणि बघूयात इथे आधी काही येत आहे का ओके ये किलो ओके येत आहे झिरो पॉईंट नाईन नाईन थ्री किलोहम आहे ओके म्हणजे तुम्हाला जर लिहायचं असेल तर झिरो पॉईंट नाईन नाईन थ्री किलोहम लिहा किंवा एखादा नऊशे त्र्याण्णव ओहम असं पण लिहू शकतो ओके सो हे सुद्धा आपलं फायनल असू शकतं उत्तर या ठिकाणी कारण किलो किलोहमचे ओहम करताना आपण काय करतो तर बरोबर एक हजारने गुणतो हो त्यामुळे झिरो पॉईंट नाईन नाईन थ्री असं जे उत्तर आलं आहे मध्ये ते ओहममध्ये नऊशे त्र्याण्णव ओहम असं ते राहणार आहे